शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग, वयोवृद्ध, माजी सैनिकांसह इतर नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी व शहराच्या प्रगत विकासासाठी मी आणि आमदार संग्राम जगताप कटिबद्ध असल्याचं मत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे। शहर आणि नगर तालुक्यातील दिव्यांग 1000 बंधू भगिनींना केडगाव येथील निशा लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमात ॲडिप योजनेअंतर्गत साहित्याचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप तर अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले होते। शहरात आतापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीसाठी परवानगी घेतली आहे। उर्वरित मंडळांना परवानगी देण्याची कार्यवाही सुरू आहे। गेल्या वर्षी 172 आले गणराया मंडळाची परवानगी देण्यात आली होती। गणरायाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज झाले आहेत। शहरभर उत्साहाचे वातावरण पसरले आहे। बहुतांश नगरकरांनी गणेश मूर्तीची बुकिंग सुरू ठेवली आहे। सार्वजनिक मंडळाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे। मात्र काही मंडळांना परवानगीच गोंधळ अद्याप मिटलेला नाही। सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात या साठी पालिका कार्यालयात एक खिडकी उपक्रम सुरू करण्यात आला होता। या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर संबंधित मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे नोंद झाले आहेत। मुलीला पळवून नेल्याच्या मुलीच्या मित्राला मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मुलीला पळवून नेल्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवीगाळ करत 2 समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून त्या व्हिडिओचा सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी सुशांत मस्के याच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजेंद्र पांडुरंग कोणके यांनी फिर्याद दिली आहे। कोणके हे फिटनेस ट्रेनर म्हणून नोकरी करत आहेत। 14 सप्टेंबरला सकाळी त्यांच्या मोबाईलवर एक ID कोणीतरी एक पोस्ट केली आहे। त्यास 2 समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य होते। त्याची दखल घेताच त्यांनी कोंडे यांनी आरोपीच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सावेडी उपनगरात एकाने पूर्व वैमनस्यातून तरुणावर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सचिन भांडस हे जखमी तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी तोपखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। महेश बापू मॅन, प्रशांत मॅन, राजू उर्फ नितीश प्रल्हाद शिंदे अशी आरोपींची नावे आहेत। शहराच्या खबरबातमध्ये इथे संपतं, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।